स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। विधानसभेचं बिगुल वाजलेलं असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय। अशातच या विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला नसला तरी भाजपच्या नेत्यांकडून मतदारसंघात जनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असून बाईक रॅली काढून जनजागृती केली जाते। त्यामुळे भाजपनं आपल्या उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे का म्हणून मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे। केंद्र सरकारनं राबवलेल्या योजना तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील आणि महायुती सरकारमधील योजनेतील सरकारी योजना यांची जनजागृती म्हणून भाजप कार्यकर्ते गावपाड्यावर पोहोचत आहेत, त्यासाठी भाजप पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। मिशन 2024 डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागलीय। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून लक्ष लागून राहिलेल्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भाजपनं सुरुवातीपासून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या। त्यातच मतदारसंघात तळ ठोकून बसलेले भाजप कर्जत तालुक्याचे प्रभारी तथा गोवा राज्याचे आमदार संकल्प आमोणकर यांनी कर्जत तालुक्यातील जनसंपर्क अभियानाचं नियोजन केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या अभियानासाठी भारतीय जनता पार्टीची कर्जत मतदारसंघात 20 कार्यकर्त्यांची टोळी प्रत्येक पंचायत समिती आणि नगरपालिका क्षेत्रात जाणार आहे। अशा एकूण 14 टोळ्या कर्जत तालुक्यात कार्यरत राहणार असून याची सुरुवात मोटरसायकलवरून बाईक रॅली काढून केलेली आहे। प्रत्येक विभागामध्ये बाईक रॅली काढली जाते। उमरोली, दहिवली, पोशीर, कळंब, पाथरज या पंचायत समिती विभागात बाईक रॅली पार पडली असून बाकी पंचायत समितीमध्ये देखील ही मोहीम राबवली जाणार असल्याचं भाजप तालुका मंडळ अधिकारी राजेश भगत यांनी सांगितलं। दरम्यान जनसंपर्क अभियानातील टोळीचे मुख्य काम हे केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकारचं काम घराघरात पोहोचवून महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी मदत करणं हे असल्याचं सांगण्यात आलंय। भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमितजी शहा यांनी दिलेल्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक बूथवरील संघटन सक्रिय करणे या उद्देशाने भारतीय जनता पार्टीने आपलं जनसंपर्क अभियान सुरू केलेलं आहे। आणि हे जनसंपर्क अभियान सुरू करताना कर्जत तालुक्यातील 12 पंचायत समिती आणि 2 शहरे येथे बाईक रॅली काढून जनजागृती करण्याचं आज काम केलेलं आहे। आजपासून बाईक रॅलीची सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून प्रत्येक पंचायत समिती आणि शहरांमधील प्रभागांमध्ये 20 टोळी भारतीय जनता पार्टीची 20 जणांची टोळी घराघरात जाऊन भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता प्रणित सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये केलेली कामे, तसेच देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळातील सरकारने 5 वर्षामध्ये केलेली कामे, महाविकास आघाडी सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेली कामे, ही कामे घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत। एकूणच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 99 उमेदवारांच्या नावांची लिस्ट समोर आलेली आहे। मात्र कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही। शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या नावाची चर्चा असली तरी भाजपकडून किरण ठाकरे यांचं नाव देखील चर्चेत असल्यानं महायुतीत उमेदवारीवरून संघर्ष चांगलाच पेटणार आहे। अशातच भाजपनं केलेली जनजागृती मोहीम ही नक्की कुणासाठी असा प्रश्न समोर येतोय। दरम्यान वरिष्ठ नेते जो उमेदवार महायुती म्हणून देतील त्याचं काम आम्ही करणार असल्याचं भाजप कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टी आमच्या सर्व कोर कमिटीच्या बैठका पार पडलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते यांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसार महायुतीचंच काम करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक होणार आहे ती मुख्यत्वे करून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची निवडणूक होणार आहे आणि या महाविकास आघाडीचं
जे काही कारभार आहे तो आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आणि आम्ही केलेली विकासाची जी कामं आहेत ती घेऊन जाणार आहोत आणि यातूनच आम्हाला असे आदेश आहेत की ज्याला महायुतीचं तिकीट मिळेल त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याला महायुतीचा ए बी फॉर्म जोडला जाईल त्या उमेदवाराचा आम्ही झोकून देऊन प्रचार करू आणि भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ताकद या उमेदवाराच्या मागे लावून त्याला 100% निवडून आणू आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीचे सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल यात शंका नाही. धन्यवाद. खरं तर कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून दोन्ही राजकीय गोटात गदारोळ सुरू असून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच भाजप आपल्या उमेदवारीची चाचपणी करत उमेदवार उतरवत नाही ना म्हणून चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.